2018 मध्ये एव्हरेस्टची कर्सर करणारच अशी माहिती प्राध्यापिका मनीषा वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. प्रोफेसर मनीषा वाघमारे गेल्या 15 वर्षापासून गिर्यारोहण क्षेत्रात इंडियन कॅडेट फोर्स मध्ये कार्यरत आहेत. जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय बाळगून त्या सिमिट पॉइंटच्या अगदी जवळ म्हणजे 170 मीटर अंतरावर पोहोचले असता हिमवादळ, सोसाट्याचा वारा, 180 किलोमीटर प्रति वेगाने वाहणारे वारे त्यामुळे गिर्यारोहकांना माघारी घ्यावी लागली. मात्र 2018 या वर्षी मनीषा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर करणार अशी माहिती ICFच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. नॉर्मली जसं एव्हरेस्टवरती एक ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतो, ज्या दिवशी समिटला गेलो त्याशी ताशी 180 वेगाने वारं वाहतो आणि तिथं टेम्परेचर होतं -75. मी जेव्हा साऊथ समिटला पोहोचले, साऊथ समिटवरनं हिलेल स्टेपजवळ पोहोचले, त्यानंतर एक खूप स्पीडने असा अवलॉन्च आला आणि त्या अवलॉन्चमध्ये माझी पूर्ण टीम गेली आणि त्यानंतरसुद्धा आम्ही क्लाइम्बिंगला सुरुवात केली. पण त्यानंतर वेदर एवढं खराब झालं होतं, ते पण काही टेम्परेचर होतं ते -90 पर्यंत गेलो होतं, -90 पर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं. आणि प्लस ज्या जेटविंग्स आहेत त्या 200 स्पीडच्या वेगाने मात होत्या आणि 200 स्पीडच्या वेगाने एक ह्युमन सर्व्हाइव्ह करणं पॉसिबलच नव्हतं. त्यानंतर आम्ही तिथनं परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि वापस येण्याचा डिसिजन घेतला. परत तुम्ही आता ट्राय करताय तर नेमका काय अडचण आहे तुम्हाला? सर, कुठलं पण एक्सप्लेनेशन फेल किंवा सक्सेस होण्याचं एकच रिझन असते, एक तिथलं वातावरण आणि त्या पर्सनला मिळणारं फंडिंग. सो सध्या तर मी माझं फिजिकली तर फिट आहे, खूपसं वातावरण पण खूप चांगलं असेल. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जो मी फेस करते तो आहे फंडिंगचा. आणि साहजिकच आय थिंक त्या फंडिंगसाठी आम्ही आमच्या बाजूने सगळ्या वेळी प्रयत्न करतो आहे आणि औरंगाबादकरांकडनं जो फंडिंग्स मला मिळतील याची पूर्ण अपेक्षा आहे. या पत्रकार परिषदेला विनोद नरवडे, बबलू त्रिवेदी, नंदू पटेल, जगदीश खैरनार, प्रभूलाल पटेल, प्रोफेसर DK कांबळे आदी उपस्थित होते.